नमस्कार, मैं अदिति सिंह एक बार फिर हाजिर हूँ आप सभी के सामने। कल से एक वीडियो काफ़ी तेजी से वायरल हो रहा है जो कि मन से कार्यकर्ताओं के साथ मारपीट की गई थी वसंत नगरी के इलाके में, वसंत नगरी के ग्राउंड में। वहां पर पुलिस कर्मियों ने वहां से मैदान से खदेड़ दिया था मन से कार्यकर्ताओं को, और उनके साथ बदसलूकी की गई थी। यहाँ तक कि उनके साथ अपशब्द का भी इस्तेमाल किया गया था, उन्हें मारपीट कर वहाँ मैदान से खदेड़ दिया गया था। इस पर समय समय पर मन से कार्यकर्ताओं के अलग अलग बयान आते रहे हैं, और इसके अलावा संदीप देशपांडे ने भी कल इस पर बयान दिया है इस विषय पर, और ये वीडियो कल से सोशल मीडिया पर काफ़ी तेजी से वायरल हो रहा है। आइए सुनते हैं संदीप देशपांडे ने क्या कुछ कहा। सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र। आज वसई विरार येथील एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला। आमचे दोन महाराष्ट्र सैनिक एका कुठल्या कार्यक्रमामध्ये आंदोलन करत होते की आयुक्त आम्हाला भेट देत नाही, तर आयुक्तांनी भेट द्यावी। मग सर्वांना सस्ने जय महाराष्ट्र। आज वसई विरार येथील एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला। आमचे दोन महाराष्ट्र सैनिक एका कुठल्या कार्यक्रमामध्ये आंदोलन करत होते की आयुक्त आम्हाला भेट देत नाही, तर आयुक्तांनी भेट द्यावी। त्यांच्यावर हात उचलणारे आम्ही पोलीसही बघितले त्या व्हिडिओमध्ये, आणि ते पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई बहिणीवरनं शिव्या देत होते। महाराष्ट्र धर्म जात पाडेल येत नाही, त्या पोलिसाला मला सांगायचंय, एकच सांगायचंय की आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या आई बहिणी रस्त्यावर पडलेल्या नाहीये, आणि हे तुम्ही सरकारचे दलाल असल्यासारखे पोलिसांनी वागू नये। सत्ता येते, सत्ता जाते, पण पोलिसांनी पोलिसांसारखं काम केलं पाहिजे। बरं, तिथे तुम्ही बळाचा वापर केलात, त्यांच्या दोन कानफडक मारल्यात, त्याची गरज नव्हती। तुम्ही जेव्हा त्यांना हाताला धरून नेत होता तेव्हा ते तुमच्याबरोबर आले, तुमच्याबरोबर गाडीत बसताना आम्ही बघितले काय करत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबादची घोषणा देत होते, तर त्यांच्या कानफडक मारून तो पोलीस त्यांना आई बहिणीवर शिव्या देतो। एवढा माज आपण दाखवू नका, आणि एवढी सत्तेची दलाली आपण पोलिसांनी करू नये। आणि एवढीच जर करायची असेल आणि एवढीच जर हिंमत असेल तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा वन बाय वन, आम्ही दाखवतो महाराष्ट्र सैनिक आम्ही राजसाहेबांचे कट्टर सैनिक काय आहोत। जेव्हा तुमच्यावर हल्ला झाला त्यावेळा आझाद मैदानामध्ये मोर्चा आम्ही सर्वांनी मिळून काढला तुमच्या संरक्षणाचा अर्थ, आणि हे केवळ राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे की पोलिसांवर हात उचलायचा नाही, म्हणून ही गोष्ट आम्ही सहन करतोय। याचा अर्थ आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करू असा आपण अर्थ घेऊ नये। आणि माझी या पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की ज्या पोलिसांना का आई बहिणीवर शिव्या घालायची का परवानगी दिली आहे का मोगलाय लागून आले इथे का आमच्या आया बहिणी रस्त्यावर पडल्यात। माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे, ज्या पोलिसांनी आया बहिणीवर शिव्या घातल्यात, उगीच हात उचललेला आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर, त्या पोलिसाला तातडीने आत्ताच्या आत्ता निलंबित करा, ही आमची मागणी आहे। आणि एकच सांगतो की ज्या हाताने तुम्ही हात उगारलाय ना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर, त्या हातानेच तुम्ही सलाम माराल उद्या त्यांना, हे पण लक्षात ठेवा।